राज्य में आज असमय बारिश के कारण किसानों का काफी मात्रा में नुकसान हुआ है जिसके चलते नेता प्रतिपक्ष विजय वडेटीवान ने किसानों को उचित सहायता प्रदान करने की बात कही है साथ ही साथ उन्होंने किसानों से धोखाधड़ी करने का आरोप भी बीमा कंपनियों पर लगाया है दरअसल राज्य में असमय बारिश हुई है जिसके कारण किसानों की खड़ी फसलों का नुकसान भारी मात्रा में हुआ है जिसके चलते नेता प्रतिपक्ष विजय वडे ने सरकार से पीड़ित किसानों को सहायता एवं कर्ज माफी देने की बात कही है जहाँ उन्होंने बताया की मैंने बुल्ढाना और जालना जिले का दौरा किया जहाँ किसान रट हुए नजर आए फसल बीमा कंपनियों ने भी मदद करने से हाथ खड़े कर दिए है ऐसे में किसान कहा जाए इस बात की गंभीरता को समझते हुए सरकार ने फसल बीमा कंपनियों को नकेल कसना चाहिए और यकीनन किसानों की कर्ज माफी होना आवश्यक है शतक महत्वी का मराठा हे विषय आम्हाला लढायला अजून वेळ आहे पण आज राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबर डमोडलं शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे धान पिकही गेलं आहे द्राक्षे गेले आहेत काल मी बुलटाणा जालना या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो आहे आणि त्या सगळी परिस्थिती पाहताना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे सरकारकडून या सर्व शेतकऱ्यांना भरपूर मदतीची अपेक्षा आहे पीक विमा कंपन्यांनी हात वर केलेले आहे चार सात हजार चारशे वीस कोटी रुपये केंद्र आणि राज्यांनी या पीक विमा कंपन्याकडे भरले पूर्वी काय व्हायचं की लोक विमा काढायचेच नाहीत कारण पीक विमा कंपन्या विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करायचे आणि पीक विमा मिळत नव्हता आणि आज सरकारने एक रुपयात विमा काढला एक रुपयात विमा काढला म्हणून पाठ थोपटली तरी पण या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करत नाही किंवा त्यांना पीक विमा देत नाही म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक पुन्हा सुरू झालेली आहे आणि आजची स्थिती दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यात होती विदर्भातल्या काही जिल्ह्यात होती त्यांचे पैसे मिळाले नाही दोन हजार बावीसच्या दुष्काळाचे पैसे दिले नाहीत आणि आता तर या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं करून सोडलं आहे अनेक शेतकरी आमच्या सगळ्या भेटीमध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांच्या डोळ्यात फार या सगळ्या पुढच्या दिवसात कसं घालाय का का आपण दिवस घालवायचे या संदर्भामध्ये त्यांच्या वेदना होत्या हे सगळं बघताना सरकारला अजूनही या सगळ्या शेतकऱ्याप्रती कणव नाही हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे ते निकष सांगतात आम्ही जे आर काढ याला काही अर्थ नाही निकष बदलवून तुम्हाला मदत करावी लागेल सरसकट मदत करावी लागेल तर शेतकरी उभा होईल त्याही पलीकडं जाऊन एकदा संपूर्ण चार वर्षाचा मार कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी दुष्काळ आणि अवेळी पाऊस चार वर्ष शेतकरी हा संकटाचा सामना करतो आहे त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करणं हाच आता पर्याय दिसतो आहे आणि पिकाची वर्गवारी करून मदत करावी सर्वांना सरसकट आपण पीक आहे ऊस आहे त्याला तेवढीच मदत डाळिंबाची शेती आहे त्यालाही तेवढीच मदत द्राक्षाची शेती एकराला दोन लाख रुपये खर्च येतो त्यालाही सतरास हजार रुपये तर हे जे काही त्यांच्या तोंडाला पानंपोसण्याचं काम आहे हे सरकारने करू नये आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी या सगळ्यामध्ये तुम्ही कोण कोणत्या अपेक्षा बाळगून आहेत मला माहीत नाही आणि या पीक विमा कंपन्यांना मात्र वटणीवर आणावं कारण तुम्हाला माहीत असेल की गुजरातने सरकारने पीक विमा काढणं बंद केलं आहे आणि आपण राज्य सात सात हजार कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांना देतो आणि त्यातून मात्र दोन हजार कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्याला पीक विम्याच्या भरपाईपोटी मिळत नाही म्हणजेच पंच्याहत्तर टक्के नफा या पीक विमा कंपन्या सर्रास शेतकऱ्यावरच्या टाळूचं लोणी खाऊन मोठ्या होत आहे त्यातील टक्केवारी सरकारला मिळते आहे मंत्र्यांना मिळते आहे त्यामुळं मंत्र्यांचे हात दबल्यामुळे मंत्री बोलत नाहीत आणि मोठा वाटा या पीक विमा कंपन्याकडून सरकार वसूल करत आहे त्यामुळे यांचा दबाव या पीक विमा कंपन्यावर नाही शेतकऱ्याशी उद्धड वागतात उद्धट बोलतात आणि खरं तर इतक्या इतकी मस्ती आली आहे यांना आणि यांची मस्ती जिरवायची असेल तर या कंपन्यांना इतक्या मोठ्या नुकसानीमध्ये जर मदत मिळाली नाही तर मात्र या कंपन्या बंद करायचा आग्रह धरावा लागेल कॅमेरा पर्सन राजकुमार के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट